शिक्षण संस्थांकडून वसूल केल्या जाणाऱ्या अवास्तव शुल्कावर आता जिल्हा प्रशासनाचं लक्ष राहणार आहे. शाळांकडून विविध कारणास्तव नियमबाह्य फी वसूल केली जात असल्याच्या तक्रारींची शिक्षण विभागानं तत्काळ दखल घेतली नाही तर शिक्षण अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे. नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून विविध शिक्षण संस्था आणि त्यांच्या पालकांमध्ये अवास्तव शुल्क आकारणी करणं, नियमबाह्य शुल्क वाढ यावरून वाद सुरू आहेत. पालक आणि शाळा व्यवस्थापनातला हा वाद कधी शिक्षण अधिकारी कार्यालय, कधी शिक्षण उपसंचालक तर कधी पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयापर्यंत पोहोचलाय. मात्र पालकांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक संरक्षण परिषदेत शिक्षण संस्थांच्या अवास्तव शुल्क आकारणीची तक्रार करण्यात आली. यापुढे अशी तक्रार आल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं तर त्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये त्यांनी सूचना अशा दिलेल्या आहेत की अशा प्रकारची जर कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर ती लेखी स्वरूपामध्ये आमच्याकडे सादर करावी, आम्ही निश्चितपणे कारवाई करू. त्यांना त्या शाळेच्या मान्यता रद्द करण्यापर्यंतचे अधिकार आहेत. शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिलाय. मात्र या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना हा वेळ काढूपणाच वाटतोय. माझं ओपन चॅलेंज आहे, शिक्षण खातं जे म्हणतं ना की आमच्याकडे तक्रारी द्या, तर महाराष्ट्रभरामधून 100,000 वर तक्रारी आजपर्यंत गेलेल्या असतील, त्याच्यावर त्यांनी काय केलं? 100,000 सोडून द्या, 10 तक्रारींचं सुद्धा त्यांनी काय केलेलं आणि काय न्याय दिलेला आहे? एका बाबतीत तरी न्याय दिलेला आहे का हा प्रश्न. शिक्षण संस्थांकडून बेकायदेशीरपणे फी वसूल होणं हे नवं नाही, मात्र प्रत्येक स्तरावर शाळांना पाठीशी घातलं जात असल्याचा अनुभव पालकांना वारंवार येतो. ह्यात आता जिल्हा प्रशासनाने लक्ष घातले हेच काय ते वेगळेपण, मात्र आता तरी एखाद्या मनमानी करणाऱ्या शिक्षण संस्थेला अद्दल घडणार का हा खरा प्रश्नच आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.